अजून एक टी शर्ट, असे मी 3 टी शर्ट घेतले आणि ही आहे बादली. माऊली मसाला यूज करून बनवले वांगे, इतकं वास पण छान होता. मी केलेला विचारत होता की काय केलंय आणि रंग. नमस्कार, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी वृषाली तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्लॉगमध्ये स्वागत करत आहे. तर जो लास्ट व्लॉग होता महाबळेश्वर ट्रिपचा, तो एंड झाला होता डीमार्ट डीमार्टपाशी एंड झाला होता. आणि मी त्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की जी डीमार्टची शॉपिंग आहे ती मी नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगेल. तर ही आहे आमची डीमार्टची शॉपिंग. काय होते तोंडचं हे होते, डीमार्टची शॉपिंग आहे. जास्त काही शॉपिंग केलेली नाही आहे, काही गरज नसताना आम्ही डीमार्टमध्ये शिरलेलो आहोत. कारण आम्हाला डीमार्ट म्हणजे एक अप्रूप काहीतरी वाटतं, कारण फलटणच्या जवळ कुठलंही डीमार्ट नाही आहे. डायरेक्ट आम्हाला पुणे सातारा किंवा मग वायएसच्या ठिकाणी जावं लागतं. त्यामुळे डीमार्ट दिसलं की असं वाटतं डीमार्टमध्ये स्वस्त भेटतं, जाऊन बघूयात. काय घ्यायचं नसलं तरी फिरून तरी येऊयात. म्हणजे कुठेही जा तुम्ही, कुठं ऑफर, कुठं सेल किंवा कशाचं दुकान दिसलं आपल्याला की आपण घ्यायचं जरी नसेल तरी आपण असा विचार करतो की जाऊ द्या, बघून तरी येऊयात, घ्यायचं नाही. तसंच आमचं काहीसं झालं, मोहावरलं नाही ना, आम्ही डीमार्टमध्ये शिरलो. पण गरजेच्याच वस्तू घेतलेल्या आहेत, जास्त शॉपिंग केलेली नाही आहे. तर काय काय शॉपिंग केली ते तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. फर्स्ट म्हणजे हा जो घातला आहे तो टी शर्ट. डीमार्टला टी शर्ट खूप स्वस्त आणि सुंदर भेटतात. लास्ट टाईम मी एक टी शर्ट घेतला होता डीमार्टमधून, तो पुण्याच्या डीमार्टमधून, पण मला साईज त्याची समजली नव्हती, एवढा लूज आला आहे तो आता तसाच पडू नये. सो यावेळेस खूप परफेक्ट एकदम छान असा टी शर्ट भेटलेला आहे. आणि हा कलर मी फर्स्ट टाईमच ट्राय केला आहे. सो खूप छान वाटतोय मला. मी सारखं दिवसभरात आरशात खूपदा बघून झालेला आहे माझं. तर हा एक टी शर्ट जो की 99 रुपयाला आहे फक्त, आणि खूप सुंदर आहे. तर बाकीची शॉपिंग दाखवते मी तुम्हाला. तर हा आहे चॉपिंग बोर्ड, जो की मी वापरायचे प्लॅस्टिकचा चॉपिंग बोर्ड. खूप जणांच्या कमेंट्स आल्या की नाही का, मला पण माहित होतं ते प्लॅस्टिकचं खराब आहे, पण आमच्यात विळी होती स्टीलची विळी, ने मम्मी चिरतात सगळं, पण मला चॉपिंग बोर्डशिवाय जमतच नव्हतं. म्हणून मग मी प्लॅस्टिकचाच आहे तोच यूज करायचे. पण मला खूप सारे कमेंट्स आले की स्टील किंवा मग लाकडी वापर. सो तिथं तर स्टीलचा मला दिसलाच नाही चॉपिंग बोर्ड, हा दिसला लाकडी. तो घेतला, तो पण खूप स्वस्त पडला, फक्त 150 रुपयाला भेटला. आणि ऑनलाईन मी चेक केला होता तर 250 रुपये सांगत होतं, त्याच्या प्लसच अजून चार्जेस होते. आणि तुळशीबागेत सुद्धा बघितलं होतं, तेव्हा पण तुळशीबागेत 250 रुपयालाच होता. सो हा मला फक्त 150 रुपयाला भेटलेला आहे. सो मी हा घेतलेला आहे चॉपिंग बोर्ड, बांबूचा आहे बांबू चॉपिंग बोर्ड. त्यानंतर ना म्हणजे हे चीज पॉपकॉर्न, जे की आद्याच्या काकांना खूप जास्त आवडतात. त्यांना 2 पॉकेट घेतली, त्यातलं एक राहिलेलं ते नेहमी डीमार्टला गेले की हे आणतातच. सो हे आणि त्यानंतर ना आहे मम्मींना बाटली घेतली त्यांच्यासाठी छोटीशी. नसतं फिरून आलंय पण घेऊच वाटलं, अतिशय घेऊ वाटलं, अशा गोष्टीच घेऊन आले फक्त. त्यानंतर हे चिमटे, जे की आम्हाला गरजेचे होते. आणि आमचे चिमटे खरंच आद्या काय करते, वरून गॅलरीतून फेकून देते खाली, आणि ते कधी कधी हरवले जात आहेत, तिच्या खेळण्यात जात आहेत. मग आता चिमट्यांची गरज होती, मग प्लॅस्टिकचेच आणले. कारण आधी स्टीलचे होते, जे की तिनं खूप हरवले, म्हणलं यावेळेस प्लॅस्टिकचे घेऊन जाऊ, याची क्वालिटी चांगली आहे तशी. सो मग प्लॅस्टिकचे आणले. हे आहे बिल, हे आहे मग, बादली घेतली बकेट म्हणून मग घेतला मॅचिंग, छान भेटला, मॅचिंग असावं म्हणून फक्त घेतला आहे बरं का. आणि हे आहेत कप, कप घरात कप असताना सुद्धा कप घेतलेत, आवडले कप म्हणून घेतला. एक कप होता 21 रुपयाला, 25 रुपयाचा 21, क्वालिटी खूप छान आहे, डिझाईन आवडली म्हणून कप घेतलेत. असे 6 कप घेतलेले आहेत. आणि 2 दिवस झालं ट्रिपवरून येऊन, 2-3 दिवस आत्ताशी आम्ही हे सगळं काढतोय. यातला हा टी शर्ट मी काढला आणि अजून काहीतरी काढलंय वाटतं. तर हे कप आहेत, 6 कप घेतलेत. असे हे काहीतरी गरज नसताना घेतलेली गोष्ट आहे हो. आणि हे आहे बेडशीट, जे की मला खूप जास्त आवडलं, आमच्या डबल बेडच्या बेडसाठी डबल बेडशीट, एकदम भारी भेटला. तर हातरल्यावरच अंथरल्यावरती कळेल की कसं दिसतं. तर हे भेटलं मला 400 रुपयाला विथ कुशन कवर. कवर खूप मोठे आलेत, खूप म्हणजे खूप मोठे आहेत कवर. तर बघू, म्हणजे मी टाकलं बेडशीट की बेडवरती दाखवेलच तुम्हाला. तर हे भेटलेलं आहे 400 रुपयाला, क्वालिटी पण चांगली वाटते.
आता मला असं वाटतं की कलर दुसरा घ्यायला पाहिजे होता. जो आधीचं बेडशीट आहे माझ्या बेडवरती आता हातरले ते थोडस सेम कलरच आहे, पण जाऊ दे. आता आणलंय तर त्यानंतर ना चिक्की मम्मींना जे की आवडते मम्मींना घेतली. त्यानंतर ना काय घेतलंय मी, हे रुमाल घेतलेले दोन असेच घेतले, दिसले म्हणून घेतले. बरं का आद्याकडे खूप तसे खूप रुमाल आहेत पण छान वाटले जरा. आद्याला असं तिच्या टी शर्ट वरती मिकी किंवा टेडी काय असं चित्र असतं ना भारी वाटतं म्हणून हे असे घेतले. त्यानंतर ना आद्यासाठी पॅन्ट, आद्यासाठीचा टी शर्ट, हा टी शर्ट कोणाचा आहे, हा विकीचा टी शर्ट आय थिंक, हा विकीचा टी शर्ट. आणि हे काय, हा हे आहेत उशीचे कवर जे की बेडशीट घ्यायच्या आधी आम्ही फक्त कवर घेणार होतो, नंतर ना बेडशीट आवडलं म्हणून बेडशीट सुद्धा घेतलं. सो हे आहेत उशीचे कवर. आणि ही आहे माझा अजून एक टी शर्ट आणि हा अजून एक टी शर्ट, असे मी तीन टी शर्ट घेतले. आणि ही आहे बादली जी की मम्मी म्हणत होते की छोटी घे, आमच्या इथं पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे, पाणी चार दिवसात मिळतो, म्हणजे जेवढी मोठी बादली तेवढी जास्त पाणी वेस्ट होणार किंवा आंघोळीला किंवा कशाला जाणार, त्या म्हणत होत्या छोटी घे तरी पण आम्ही मोठी घेतली. तर अशा प्रकारे ही आहे आमची डीमार्टची शॉपिंग. एवढंच खरेदी केलेलं आहे, बाकी काहीच खरेदी केलेलं नाही आहे याच्या व्यतिरिक्त. घ्यायची इच्छा होती किंवा मग गरजच नव्हती, नाही असं घ्यायचं असं काही वाटलंच नाही, जेवढं घेऊ वाटलं ना तेवढं तर घेतलेलंच आहे, बाकी नाही मग काय घेतलं कारण गरजच नसताना आम्ही डीमार्टमध्ये शिरलो होतो, जेवढं पाहिजे हवं होतं तेवढं घेतलेलं आहे. तर चला बाकीचा व्लॉग दाखवतेच मी तुम्हाला. आता दुपारपासून मी व्लॉग स्टार्ट करते, नाही 5 वाजल्यापासून. आता आद्या अजून झोपलेली आहे, आद्याला उठवायचं आहे नाहीतर ना ती मला रात्री उशिरापर्यंत जागवेल किंवा झोपणार नाही स्वतः पण. आता हे मला ठेवायचं होतं पण आता जाऊ द्या, नंतर नाही ठेवेल, परत बादली तशी टाकून ठेवते. फक्त एक कप बाहेर काढून ठेवणार, त्यांचे कप तुटून जातील. आद्या उठ उठ, नाटक करू नकोस, हा उठली होती आता छोटीशी बाबू, उठ ना, 2 वाजता झोपली आहे, 5 वाजले ते चिमणी. आणि आजकाल एवढे मच्छर व्हायला लागलेत ना भयंकर पावसामुळे, आद्यालाच माझ्या चावतायत, असला ओडोमॉस लावून झोपवलं होतं, भरपूर मच्छर चावतात खेळता खेळता, असे पायाला तिचे टिंगूळ आलेत ना. आद्या बघू का तुझं, हा का इथं पण आहे, उठा चला, काय शिरा खायचा पिल्लू, उठ ना झाली झोप तुझी, अग बाई किती गोड आहे, झोप झाली. माझं पिल्लू चला आता खाऊ खायचं आहे, चला चला चला. तर हा जो बॉक्स आहे मला कोलॅबोरेशनसाठी प्रमोशनसाठी थोडेसे प्रोडक्ट आले होते त्याचा मी बॉक्स ठेवले, ती सगळा खेळच करेल कपांचा. हे दोन असे ठेवते काय असे ठेव. तर आता चहा पिला बसली आहे मी, छान असं काय काय घेतलंय, पॉपकॉर्न चहा आणि काय आहे बिस्किट. आणि आद्या अजून फ्रेश नाही झाली तिचा, मी शिरा बनवून ठेवला आणि शिरा गार होतो त्यामुळं ती बिस्किट खाते, तिला आजकाल चहा आणि बिस्किटचं वेड लागले, तिला मी चहा देणं अवॉइड करते पण ती तितकंच चहाप्रेमी बनत चालले. आणि हळूहळू पसारा काढायला सुरुवात केलेली आहे तिनं त्यातली, हा ना गाद्या. आणि तसं स्विमिंग ट्यूब आहे, स्विमिंग ट्यूब ती महाबळेश्वरमध्ये स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी म्हणजे तिच्यासाठी घेतलेली, पण तिथलं क्लायमेट खूप बेकार होतं. काय मला काही समजत नाही, तिचा घसा बसलाय सर्दीमुळं, काय बोलते कळा ना. आणि अशी फुल स्लीव्ह घातली तिला कारण मच्छरच येईल,
आता चॉकलेट खायचं असतं का? मी तर खाते बाबा. पौर्णिमा होती आणि पौर्णिमेच्या दिवशी स्वतःहून परडी घरी चालत आल्या होत्या. मग हा चान्स काय आम्ही घालवणार नव्हतो. मग त्यांना बसवलं आणि त्यांच्या ओट्या भरल्या. आम्हाला काही ओटी भरायची नव्हती, त्यामुळे मम्मींनाच ओटी भरली. त्यांना दक्षिणा दिल्या, ओटी भरली आणि त्यांना म्हणलं दर पौर्णिमेला येत जा, दर पौर्णिमेला देवीच्या ओट्या भरलेल्या चांगल्या असतात, स्वतःहून देवी चालत आल्यासारखंच आहे. मग दोन परड्या होत्या, त्यांच्या ओटी वगैरे भरल्या. आणि लास्ट टाईम आम्ही तुळजापूरला जाऊन आलो होतो तेव्हा सवासनी घालायची होता, तेव्हा आम्हाला परडीची सवासनीच भेटत नव्हती. मग यावेळी यांचे नंबर वगैरे घेतलेले आहेत, जेव्हा कधी आम्हाला सवासनी वगैरे घालायच्या असतील तेव्हा मग यांना कॉल करू तरी. आणि त्या म्हणलेत नेहमी तुमच्याकडे येत जाऊ आम्ही जोगवा वगैरे मागायला, चांगलं असतं ते. त्यांना दक्षिणा दिल्यानंतर त्यांना एक एक रुपया आद्याला रिटर्न केलाय. सो आद्या तर तू पैसे कुठं टाकणार आहे? गल्ल्यात टाकणार आहे ना आद्या? टाकल म्हणजे तिला सवय लागली आहे चांगली. कोणी पैसे दिले की ती कुठं टाकते पैसे? कुठं टाकतात पैसे सोनू? गल्ल्यात. कुठे भरलाय का बघू? गल्ला ते नाही घ्यायचे, माझ्या वॉलेटमधले नाही घ्यायचे. आता मी दक्षिणा द्यायला वरती काढलेलं, आता त्या आधी पैसेच नाही आहे, थोडेसेच राहिले ते 20 रुपये असतील. नको ना सोनू, माझ्याकडे पैसे नाहीत. मग एकदा तर तिनं 500-500 गप ना बाद झाला तर तेवढंच टाका. गुड गर्ल, ठेवून द्या गल्ला. चल तर तिनं काय केलं होतं माहिती का? 500-500 नोटा माझ्या, मी किचनमध्ये होती आणि वॉलेटमधल्या 500-500 नोटा काढलेल्या आणि गल्ल्यात भरायचं चाललेलं. बरं तिला ती नोट फोल्ड करून गल्ल्यात टाकता येत नव्हती, नाहीतर मला परत काढता पण आले नसते. तो तिचा आधी स्टीलचा गल्ला होता, त्याच्यामध्ये अशा गल्ल्यात पैसे टाकत होती ती 500-500 नोट. म्हणजे टाकलं तर तिने काय केलं, पावडर सडा रिकामाच राहिलेला तिचा. आता भूत दिसते बघ की तू आरशात. आरशात बघ काय दिसते, आरशात बघ कशी दिसते, आरशात बघ. आणि आरशाला पण पावडर लावली भूत. तुझा आजीला दाखवून आजी बघ काय म्हणा. आणि आज फायनली मी लाकडाचा चॉपिंग बोर्ड यूज करत आहे. मला खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या की लाकडाचा चॉपिंग बोर्ड यूज कर, सो फायनली लाकडाचा चॉपिंग बोर्ड यूज करत आहे मी. आणि भरलं वांगं करत आहे. आज मी माऊलीचा मसाला, कांदा लसूण मसाला यूज करत आहे. आता त्याची मला आजची रेसिपी शूट करायची होती पण मला एवढी गडबड होती आणि खरं तर कांदा लसूण मसाल्यामुळे खूप झटपट काम होतं, कुठला बाकीचा मसाला यूजच करायला लागत नाही, एक मसाला यूज केला की. मग सगळं स्टफिंग भरून घेतलं. आता कांदा लसूण म्हणजे जी माऊलीच्या मसाल्यांची रेसिपी आहे, लवकर परत मी मिनी व्लॉग रील्समध्ये अपलोड करेलच जेव्हा बनवेल तेव्हा. खूप टेस्ट चांगली येते तुम्हाला पुढे सा म्हणजे विकी बघा, विकीची रिॲक्शन किंवा बाकीच्यांची तुम्हाला पुढे सांगेलच मी कशी होती ती. तरी तो विकी आलेला आहे कामावरून आणि आल्या आल्या मॅच बघायचं चालू झालं आहे. आणि आद्या मॅडमनं माझी नेल पेंट आणली आहे आणि नेल पेंट लावायचं काम चालू झालं आहे. आणि तिने अवतर बघ कसं केलं आहे, काय शिजलंय का बघा. हो थोडंसं कचरा नव्हता. आणि आद्या आद्या इकडे बघा आणि पावडर लावून तिने अवतर बघ कसं केलं आहे. आणि पावसाळ्यामुळे कपडे चळत नाहीत त्यामुळे असे भातमध्ये आणून टाकावे लागत आहेत. बघू ते आपण अमेझॉन वरती मी स्टँड बघू का त्या कपड्याच कपडे वाळत घालायला पण दोनच आहे. तर आता आमचा स्वयंपाक झालाय, आता जेवायचं राहिलंय, जेवण करणार आहे आपण. पण आता क्वेश्चन आन्सरचा आम्ही लवकरच व्हिडिओ करणार आहे, म्हणजे मी तुला थोडेसे क्वेश्चन विचारणार माझ्याविषयी, तुम्हाला थोडेसे विचारायच्या करायचा. म्हणजे आम्ही करू का तसा व्हिडिओ, म्हणजे आम्हाला कंटेंट सांगा वेगवेगळे, तसे आम्ही व्हिडिओ बनवण्याचा ट्राय करू. तर आता माझी शाळा होती अशी दूर डोळ्यावरती, तर तुम्ही कंटेंट सांगा आम्ही कसले व्हिडिओ बनवू, तसे आम्ही व्हिडिओ बनवत जाऊ. आणि आमचं लव स्टोरी पार्ट 2 राहिलेला आहे, लवकरच आम्ही शूट करायचा ट्राय करू. कधी शूट करायचा?
नाही का की तुमचे फॉलोअर्स वाढलेत किंवा व्ह्युअर्स वाढलेत त्यामुळे आता तुम्ही भाऊ खाताय, किती कमेंट करतोय, आम्ही सेकंड पार्ट साठी तरी करत नाही, काय रिझन आहे त्या मागचं? लवकरच करू पण आज आतापर्यंत का नाही केला? एवढ्या आयडियाच नव्हती कधी करायची, काय आयडिया नव्हती. आणि मग पुढचा व्हिडिओ कशा बद्दल करणार आहे, काय आयडिया? पुढचा व्हिडिओ करू लव्ह स्टोरीज पार्ट टू. तुला सुट्टी आहे का? इकडे क्वेश्चन आन्सर करू. क्वेश्चन आन्सर लोक आपल्याला कमेंट अरे ते झालं की क्वेश्चन आन्सरचा Q&A व्हिडिओ झाला नाही. आता कशाचं करणार? क्वेश्चन आन्सर्स म्हणजे माझ्याविषयी तुला क्वेश्चन विचारणार, म्हणजे तुला माझ्याविषयी काय किती माहिती आहे ते आणि मला तुझ्याविषयी किती माहिती आहे, असं कंटेंट करणार आहोत. मग मी विकीला कुठले कुठले प्रश्न विचारू तुम्हाला असं वाटते, विकीनं माझ्या मला कुठले कुठले प्रश्न विचारावे असं तुम्हाला वाटतंय ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि या मॅडमचा आज अवतार इतका बेकार झालाय ना, ते बघ पावडर आणली विकीला, पावडर तोंडाला कसली झाली ती, काय दिसते माहिती का ती, नाही का खलनाय झाली का? चांगली भाजी खाते का ती त्यावर? झालंय का भाजी चांगली अद्या? काय मसाल्याची? नाही ती कांदा लसूण मसाला होता ना मावळे, त्याचे चांगली लागली ती, चांगली लागते का भाजी? भाजी तिकट झाली का मम्मी? तिकट झाली का? मी 2 चमचे टाकलेत, म्हणजे 3 चमचे जास्त तिखट नाही म्हणजे वाटतं, पण चांगली लागते चवीला. आधे छान झालंय का सांग की? तर इथे बघा माऊली मसाला यूज करून हे बनवलंय वांग, इतकं वास पण छान येत होता. विकी आलेला विचारत होता की काय केलंय आणि रंग पण खूप छान आलाय. आता मी विकीला मला जेवायला वाटते. तर आता वाजलेत 11 आणि सगळी घरातली किचनवरची कामे आवरली आणि कपडे वगैरे चेंज केलं, तोंडावरती म्हणजे फेस वॉश वगैरे केला, ॲलोवेरा जेल लावलं आता म्हणजे, आणि आता झोपणारच. मला खूप कंटाळा आलाय आज, का काय माहिती, जास्त काम पण नाही झालं आज तरी पण असं खूप कंटाळा आल्यासारखं झालंय. तर मग झोप आली, पण आद्याने असा पसारा काढून ठेवला आहे बुक्सचा, हा ना आद्या? आणि पेन हवा आहे, ते टीचर टीचर खेळणार आहे आता. आणि टीचर टीचर खेळायच्या नादात कुठल्या ह्याच्यात गेले काय म्हणतात, आता गॉगल घेतलाय, बांगडी घातले, तिचं तिचं खेळायचं चाललंय. म्हणजे एक 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 खेळ खेळता खेळता दुसऱ्या खेळात घुसते ती, अशी होते. तर आणि नेहमी तिला ना झोपताना गोष्ट ऐकायचीच असते, बिना गोष्ट ऐकायची झोपतच नाही, कुठले ना कुठले असे रंगून रंगून गोष्टी सांगायला लागतात ना. त्यामुळे मी असे तिला बुक्स आणलेत मोरल स्टोरीजचे, जे की याच्यामध्ये अवघड भाषेमध्ये स्टोरीज असतात, ज्या की मी खूप म्हणजे खूप सिम्पल म्हणजे तिला कळतील. नको मला तिला, अगं नको ना, तुझा गोगल आहे, नको मला, पण तिला कळतील अशा सोप्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करून मी तिला त्या गोष्टी सांगते. मग मग मला आधी सांगते, कॅशू नट्स खाल्ले जास्त की त्या दादाला काय होतं? मग काय होतं? जास्त कॅशू नट्स खायचे असतात का एका वेळी? हा, थोडे थोडे कॅशू नट्स खायचे. मग ही पण स्टोरी मी तिला सांगितलेली कॅशू नट्सची. सो अशा छोट्या छोट्या स्टोरीज मी तिला सांगत असते, त्यामुळे बुक्स आणलेल्या आहेत आणि मला पण वाचायला खूप छान छान वाटतात ते बुक्स. आता हे जे बुक आहे त्यामध्ये जरा थोड्या मोठ्या स्टोरीज आहेत आणि तिच्या वयाच्या मनाने खूप थोड्याशा डिफिकल्ट स्टोरीज आहेत, म्हणजे तिच्या जे तिला अजून समजणारच नाहीत त्या गोष्टी आहेत त्या. सो मी आता हे वाचलंच नव्हतं आज आणल्यापासून, हे सेकंड बुक काढलेलं आहे आता स्टोरीचं, जे की मीच वाचते. पिचली माझी बांगडी करू, आता हिचं चाललं पिचली माझी बांगडी कर. त्यासाठी ते मला बांगड्या मागून घेतल्या, मला म्हणली मम्मी बांगडी देणं, घेतली माझी बांगडी घातली, काय म्हणते पिचली माझी बांगडी. हा ठीक आहे, चला आता एवढा पसारा आवरते, आता जाम झोप आली, झोपते.